शिक्षकांना केजरीवाल यांनी जो शपथविधीसाठी निमंत्रण दिलं होतं, पूर्वी खरं तर हे अनिवार्य केलं होतं, मात्र आता यावरून केजरीवाल सरकारने यूटर्न घेतलेला आहे. काय अपडेट्स आहेत? बिल्कुल, सक्ती कोणावरही नको हा मुद्दा आहे आणि म्हणूनच वादग्रस्त झाला होता. परंतु आता केजरीवाल हे हॅट्रिक करत आहेत, मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आपण रामलीला मैदानावर आहेत, हमारे साथ यहाँ पे ये सब आम आदमी पार्टी के लोग है. और ये जो है भाई साहब, इनका नाम, आपका नाम क्या है? उदयवीर. उदयवीर जो है वो ते मोर बनून आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात. आप मोर क्यों बन के आ गए है? मोर ये मेरे मन की इच्छा है, ये केजरी मोर सर. और ये मैं पहले शपथ समारोह में भी मोर बन गया था और अभी मैं बन गया हूँ. अच्छा, क्या वजह है मोर? लेकिन मोर तो नाचता है. हाँ, ये भी मोर नाचेगा. कैसे नाचेगा? याद करके हे पाहू शकता की कसं केजरीवालचे कार्यकर्ते आहेत. मोर जसा नाचतो तसं हे नाचतायत. आणि वर केजरीवाल का फोटो सब तरफ है आपके पीछे, लेकिन आप जैसे नाच रहे हो उन्होंने भी बहुत लोगों को नचाया है. जी हाँ सर, बहुत लोगों ने आया, यूपी से जितने भी आए, बाहर से जितने भी आए, सभी बीजेपी को उनको नचाया दिल्ली में. आगे क्या क्या कौन से इशू लेना चाहिए? इशू सर सारे काम होंगे और बढ़ेंगे. अच्छा, बाकी पार्टियों को भी साथ में लेना चाहिए क्या? बाकी स्टेट में भी आम आदमी पार्टी आनी चाहिए? जी हाँ, आएगी आम आदमी पार्टी, जरूर आएगी. आज यहाँ पे कितने लोग आए हैं? कहाँ से आए आप? मैं आया हूँ गोगलपुर विधानसभा से. गोगलपुर विधानसभा से? गोगलपुर. आपके आ गए हैं एमएलए? नहीं, अभी नहीं, अभी आ रहे हैं. अच्छा, कितने लोग आपके साथ आ गए हैं? मेरे साथ कम से कम 2000 लोग आए हैं. अच्छा, क्या है इच्छा आपकी? आप मिले हो केजरीवाल से? नहीं, अभी तक नहीं मिले. अच्छा, क्यों? आप तो फैन हो उनके. इनके हाथों पर देखिए, इनके गले पे देख रही, इनके कंधे पे देखिए, इनके सर पे देखिए, सगड़े केजरीवाल केजरीवाल. लेकिन ये जो है लेकर रहेंगे पूर्ण राज्य, वो तो अभी तक हुआ नहीं है. होगा, ये बहुत जल्द होगा. बहुत जल्दी होगा जी सर. और एक बार आप डांस करके दिखाइए हमें. आप पाहू शकतो की कसं मोर जसं नाचताय तसं हा एक कार्यकर्ता आहे. उत्साह आहे राम राजे या आपच्या कार्यकर्त्यांमध्ये या शपथविधी सोहळ्यासाठी. खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा केजरीवालांनी निमंत्रण दिलेलं आहे. पंतप्रधान या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत का? कारण आज त्यांचा वाराणसी दौरा देखील आहे. बिलकुल, पंतप्रधान उपस्थित राहणार नाहीत, कारण वाराणसी दौरा आहे आणि 30 वेगवेगळ्या योजना, साधारणतः 1500 कोटीच्या या योजना आहेत, त्या सुरू करणार आहेत. आणि म्हणूनच ते रामलीला मैदानावर उपस्थित राहणार नाहीत. परंतु अन्य कोणते पक्षाचेही नेते यावेळेस उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र दिल्ली निर्माणामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. साधारणतः 1 लाख लोक असणार आहेत. आणि म्हणूनच आपल्या कॅमेरामॅनला मी सांगतो की सिक्युरिटी आपण पाहू शकतो की साधारणतः 3 ते 4 हजार सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी आहेत. महिला सुरक्षा सुद्धा आहेत, दिल्ली पोलिसांची सुरक्षा आहे. आणि नाकेबंदी करण्यात आलेली आहे, मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहे. ओळखपत्र तपासल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जाऊ शकत नाही. आपण हे पाहू शकतो की हे आतमधलं ग्राउंड आहे, पूर्ण खचाखच भरलेलं आहे हे संपूर्ण ग्राउंड. आणि वादग्रस्त जरी असला तरी सुद्धा हॅट्रिक केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यामुळेच जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.